कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो तर तिथे एक गोल्डन टेम्पलसारखा मंदिर होता. आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून इथे मंदिर आहे, पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि दृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली आणि एकदम मस्त देखावा होता. तर इथे दुर्गानीय मंदिर म्हणून इथे आतमध्ये आल्यानंतर समजले, इथे भाविकांनी सगळ्यांनी सांगितलेलं की इथे दुर्गानीय मंदिर आहे. किमान 35 ते 40 वर्ष पुरा या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी, ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जात आली होती आणि काही नवीन नवीन विचार येते आम्हाला, ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो. यावर्षी आम्ही या दुर्गानी अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे, जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक तेथे जाऊ नका, त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो. सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील. जिसा कावा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही, दुर्बल घटकासाठी के जे कॅम्प आहे, आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प, जेही सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही इथे घेतो आणि लोकांच्या या देवाची कृपाने सगळे कार्य करतो. येते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.